सांगली जिल्ह्यात लवकरच पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद पुणेने सांगली जिल्ह्याला यजमानपद दिले। कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांची माहिती। नुकतीच पुरुष गटाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली। आजपर्यंत पुरुष गटातून महाराष्ट्र केसरी पैलवान झाले आहेत, पण आता त्याच तोडीच्या महिला गटाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या जाणार आहेत। पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजन करण्याचे यजमानपद सांगली जिल्ह्याला मिळाले। त्यानुसार लवकरच कुस्ती स्पर्धा सांगली जिल्ह्यात होणार असून या स्पर्धेचे आयोजन करण्याचा हिरवा कंदील महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद पुणेतर्फे देण्यात आलाय। स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगिरास महिला केसरी किताब आणि चांदीची गदा देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्याध्यक्ष तसेच सांगली जिल्हा तालीम संघ सांगलीचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी प्रसिद्ध माध्यमातून दिली। या स्पर्धा सलग 3 दिवस चालणार असून राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील 45 महिला संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातील संघाकडून 10 महिला कुस्तीगीर असे एकूण 450 महिला कुस्तीगीर सहभाग होणार आहेत, तर प्रत्येक जिल्हा तालीम संघाचा एक व्यवस्थापक एक मार्गदर्शक असे 10 जणांचा समावेश असणार आहे। महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा पहिला बहुमान मिळाल्याचे इतिहासात नोंद होणार आहे। या संदर्भात सांगली जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी यांनी पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन माहिती देऊन चर्चा केली, तर या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करू असे देखील आश्वासन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिले। यावेळी सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते, संपतराव जाधव, विलास शिंदे, प्रतापराव शिंदे, राजाराम पवार, हनुमंत जाधव, विनायक पाटील हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं चालू वर्षापासून महिलांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये मानाचा महाराष्ट्र केसरीचा गदा कोकण गटात पहिला येणाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि ही स्पर्धा घेण्याचा मान सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिलेला आहे। त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा ह्या महिन्या ह्याच्यात होणार आहेत। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्याशी भेटून चर्चा केली, आणि या स्पर्धा पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळं त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।